स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. भारतातल्या खूप भागांमध्ये भात हा डाएट मध्ये खाल्ला जातो. भाताचे खूप सारे आणि चविष्ट पदार्थ इथे बनवले जातात. आज मी तुम्हाला दाखवणारे ग्रीन राईस कसा बनवतात ते. हा राईस मी माझ्या एका मँगलोरियन फ्रेंड कडून शिकले आहे. हा राईस तुळस आणि कोथिंबीरीच्या स्वाद आणि पोषक तत्वांनी भरपूर आहे. तर चला चटकन बघूया हा भात बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते. हा ग्रीन राईस बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे भात, जो मी आधीच शिजवून घेतलेला आहे, मीठ टाकून आणि बाजूला ठेवलाय, थोडे कांदे, हिरवे वाटाणे, मीठ. मसाल्यासाठी आपल्याला पाहिजे 1 कप कोथिंबीर, तुळस, थोडे धणे, हिरव्या मिरच्या, खोबरं, थोड्या लवंगा, दालचिनी आणि वेलची. आणि शिजवण्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे. या ग्रीन राईससाठी मसाला बनवण्याची सुरुवात करूया. मी ॲड करते कोथिंबीर, तुळस, धणे, हिरव्या मिरच्या, खोबरं, थोड्या लवंगा, दालचिनी आणि वेलची. सगळं नीट एकत्र करा ब्लेंडरमध्ये. मी याला 1 मिनिटापर्यंत वाटून घेतलेलं आहे. आता आपण चेक करूया. आणि ह्याच्यात आपण ऍड करूया थोडंसं पाणी. तर ग्रीन मसाला आता तयार आहे. आता आपण सुरू करूया भात बनवणं. मी गॅस चालू करते आणि पॅनवरती ठेवते. याच्यात मी ऍड करते अंदाजे 3 ते 4 चमचे तूप आणि त्याला गरम करते. हा ग्रीन मसाला तुम्ही आदल्याच दिवशी रात्री सुद्धा बनवू शकतात जर का तुम्हाला सकाळी उशीर होत असेल, ज्यामुळे तुम्ही ग्रीन राईस पटकन बनवू शकतात वेळ घालवल्याशिवाय. तर आता तूप छान गरम झालेलं आहे. ह्याच्यात आपण ऍड करूया कांदे, कांदे परतून घेऊया ते थोडेसे ब्राऊन होईपर्यंत. आता हे कांदे थोडेसे ब्राऊन झालेले आहेत, आपण मसाला ऍड करूया. आणि थोडं मीठ पण ऍड करूया. आपण हा मसाला शिजून देऊया अंदाजे 2 ते 3 मिनिटं. आता 2-3 मिनिटांनंतर आपण ऍड करूया हिरवे वाटाणे आणि नीट मिसळून घ्या. आता मी हे शिजून देते अंदाजे 2 ते 3 मिनिटं, जोपर्यंत ह्याचा कच्चा वास जात नाही. तर आता आपण बघू शकतो मसाला कोरडा झालाय आणि कच्चा वास पण गेलेला आहे. आता ह्यात आपण ऍड करूया भात. आपण भात मिक्स करूया मसाल्यासोबत आणि तुम्ही बघू शकता याला छान हिरवा रंग आलेला आहे. आणि काय खमंग सुगंध आहे. कोथिंबीर, तुळस आणि मसाले, सुगंध खूप खमंग आहे. हळूहळू मी उरलेला भात सुद्धा ऍड करते. हा भात आणि मसाले छानपणे एकत्र झालेले आहेत.
किती छान हिरवा रंग आलेला आहे याला. तुम्ही चेक करू शकतात सजवताना यांना शेवटी. जर का पाहिजे तर थोडं अजून मीठ ऍड करू शकतात. आणि आता हा भात सर्व होण्यासाठी तयार आहे. हा सर्व करू शकतो रायतं किंवा सॅलेड सोबत. हा संपूर्ण पदार्थ तुम्ही परिवारासोबत एन्जॉय करा. तुम्ही हा लंच बॉक्स मध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात.